ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. प्रेक्षकहो नमस्कार, गुड इव्हनिंग. मी विजया, आपण पाहत आहात News24 सह्याद्री. घेऊयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा जिल्ह्याची खबरबातमध्ये आढावा. प्रतिकूल हवामानाने डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. भीषण दुष्काळात टँकरने पाणी देऊन टिकवलेली डाळिंबाची बाग पावसाळ्यात उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते. श्रीरामपूर येथील काही शेतकऱ्यांच्या डाळिंबागेत डाळिंबाच्या झाडावर तेल्या रोग आणि बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यानं मोठ्या प्रमाणात झाडावरील फळे गळून पडत आहेत. तर तेलकट डागांमुळे उरलेल्या डाळिंबांना भाव मिळत नाही, त्यामुळे बागधारकांना मोठा आर्थिक फटका बसतोय. निसर्गाच्या लहरीपणामुळे हाताचा आलेला घास हिरावून घेतलेला आहे, असं एकंदरीत श्रीरामपूरमधील चित्र आहे. राऊरी शहरासह तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना केल्या असल्या तरी याबाबत अनेकांची मते वेगळी आहेत. काही राजकीय पक्षांनी सुद्धा या कर्फ्यूला विरोध केला होता. या जनता कर्फ्यूला आज 4 दिवस झाले असून काही ठिकाणी संमिश्र तर काही ठिकाणी कडकडीत बंद असल्याचं चित्र राऊरीमध्ये दिसून येत आहे. जिल्ह्यात रोजच मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्यानं राऊरीनंतर अनेक तालुक्यात जनता कर्फ्यूची मागणी आता वाढती. संगमनेर शहरासह तालुक्यात कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रशासन पूर्ण ताकदीने प्रयत्न करीत आहे. त्यात नागरिकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. ग्रामीण भागात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून घरगुती समारंभांसाठी होणारी गर्दी टाळणे गरजेचं आहे. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनावर मात करण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान तालुक्यात प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिल्या. अकोले येथील कळसुबाई शिखराच्या जवळील आरोग्य उपकेंद्रात गरोदर आदिवासी महिला प्रसूतीसाठी गेली, मात्र उपकेंद्रात आरोग्य कर्मचारीच उपस्थित नव्हते. सर्वत्र शोध घेऊनही कोणी सापडले नाही. तर गावात दवंडीही देण्यात आली, मात्र आरोग्य कर्मचारी काही आले नाही. अखेर गावातील अनुभवी दाईने आदिवासी महिलेची प्रसूती केली, त्यानंतर उपकेंद्राची पाहणी केली असता हे काम न करण्यासाठी तेथील नर्स चक्क बाथरूममध्ये लपून बसल्याचं समोर आलंय. राहता तालुक्यातील 11 दुष्काळी गावांना मागील काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे मोठा फटका बसला आहे. दरवर्षी दुष्काळाची छाया असणाऱ्या गावांमध्ये ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती झाली आहे. या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेला असला तरी रब्बी हंगामासाठी पैसे कसे उभा करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. विहिरी भरल्या, बंधारे भरले, शेतांमध्ये पाणीच पाणी आहे, मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या पावसामुळे झालंय. प्रशासनाने लवकरात लवकर नुकसानीची पाहणी करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतात. जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. News24 सह्याद्री. काय आहे आजचं राष्ट्र भविष्य? News24 सह्याद्रीवर रोज सकाळी 7 वाजता. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. श्रीगोंदा तालुक्यात आठवडाभर जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय आमदार बबनराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असला तरी या कर्फ्यूचा प्रशासनाशी कुठलाही संबंध नसल्याचं श्रीगोंद्याच्या प्रभारी तहसीलदार चारुशीला पवार यांनी स्पष्ट केलंय. 14 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या जनता कर्फ्यूसाठी सर्व मदत प्रशासन करेल, मात्र जनतेनं सुद्धा याबाबत सतर्कता बाळगावी असं देखील चारुशीला पवार यांनी म्हटलंय. राऊरी येथील गोटुंबे आखाडा येथे आज राहुरी शनिशिंगणापूर रस्त्यावर भरधाव वेगाने चाललेल्या डंपरने समोर चाललेल्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीवरील 2 जण जागीच ठार झालेत. डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पाहून स्थानिक ग्रामस्थांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि डंपर चालकाला ग्रामस्थांनी बेदम चोप दिला. जिल्ह्यातील पतसंस्था कोरोनाच्या संक्रमणाच्या काळात अतिशय सेवाभावी वृत्तीने ग्राहकांना सेवा देत आहेत. तसेच लॉकडाऊनच्या काळात घरपोच बँकिंग सेवा पतसंस्थेने दिल्या आहेत आणि अनेक गरजूंना मदतीचा हातही दिलाय. तसेच यावेळेस जिल्ह्याची पतसंस्था थकीत कर्ज वसुली करणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्ह्यातील पतसंस्था फेडरेशनच्या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर योजनेच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी या पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पथक पुरवठा योजनेची अंमलबजावणी केली असून या योजनेअंतर्गत पथविक्रेते फेरीवाले यांच्यासाठी खेळते भांडवल म्हणून
10,000 रुपये भांडवल कर्जरूपाने उपलब्ध करून दिले जाणार आहे, याचा लाभ घ्यावा असं आवाहन अहमदनगरचे माजी खासदार दिलीप गांधी यांनी केलं. पाथर्डी तालुक्यातील रघु हिवरे या ठिकाणी चोरट्यास ग्रामस्थांनी पकडून दिल्यानंतर चोरट्याकडून अजून काही साथीदारांसह इतर ठिकाणी मोठ्या चोऱ्या केल्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर पाथर्डी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्त कारवाई करून आणखी 2 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून 2,25,000 रुपयांचे दागिने हस्तगत करण्यात आले असून यासंबंधीतील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत. या महत्त्वाच्या बातम्यांसह जिल्ह्याची खबरबातमध्ये आता वेळ झालेली आहे. तेच थांबण्याची ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा News24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर.